माहूर गडावरील श्री रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास 9 एप्रिल रोजी मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. रेणुका मातेला पहिली माळ अर्पण करून आंबा कलरची पैठणी महावस्त्र अर्पण केल्यानंतर दुपारी 12:30 वाजता घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 9 एप्रिल रोजी मंगळवारी चैत्रशुद्ध प्रतिपदेला सकाळी 6 वाजता वेदघोषात मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेस प्रारंभ करण्यात आला. श्री रेणुका देवी मंदिराच्या प्रांगणात विश्वस्त दुर्गादास भोपी व इतर विश्वस्तांनी गुढी उभारून विधिवत पूजा केली तर भाविकांच्या व विश्वस्तांच्या उपस्थितीत गुढीची महाआरती करण्यात आली. संगीत सेवेचे दीप प्रज्वलन नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी व संस्थानच्या सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केले. श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील घटस्थापना विश्वस्त विनायक फांदाडे यांनी केली तर घटाची विधिवत पूजा व देवीची महाआरती संस्थानच्या सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर कुमारिका व सुहासिनी पूजन करण्यात आले. मंदिर परिसरात छबिना काढण्यात येऊन परिसरातील देवतांचे पूजन करण्यात आले. प्रसिद्ध सनई वादक पंडित नितीन धुमाळ यांनी उत्कृष्ट सनई वादन केले. 9 दिवस चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गडावर भक्तिमय वातावरणात नवरात्र महोत्सव साजरा होणार असल्याने दर्शनासह महाप्रसादांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व विश्वस्तांनी केले आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.